भंडाऱ्यामधनं आता एक मोठी बातमी समोर येते. आमदार राजू कारेमोरे यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करिश्मा वैद्य यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. राजू कारेमोरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. भंडाऱ्याच्या तुमसर इथे जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवार लाडक्या बहिणींशी संवाद साधणार होते. दरम्यान हा नेमका सगळा प्रकार काय आहे आणि ती ऑडिओ क्लिप नेमकी काय ती ऐकूयात. वैद्य मॅडम, तुम्ही तुम्ही बदला घेण्याची भावना ठेवून राहिल्या. बदला घेण्याची भावना ठेवून राहिले म्हणतो. नाही, विषय काय झालेला? नाही, बदला घेण्याची पुरा साला पुरे आपला आमच्या कामाच्या सत्यानाश करून राहिले तुम्ही. काय तुमच्या तुमच्या एखाद्या कर्मचाऱ्या सहकार्य केलं का? दिवसभर तिथे राहून. अरे कोण हराम कोण आहे साला? कोण आहे? माझ्यासमोर पाठवर मी पटांगणार दिवसभर. एक तरी कर्मचारी भेटला का सांगा ना. रामटेके म्हणून होते. खूप मायगाज पडेल तुम्हाला, खूप मायगाज पडेल सांगून राहिलं तुम्हाला. म्हणजे समजलं मला, बदला का करू? पुरा बदला. अरे